रेल्वे संदर्भात आज काय बैठक झाली? या फलटण मुंबई रेल्वे चालू करण्याच्या संदर्भात आज बैठक झाली. फलटण पुण्याचं स्पीड वाढवण्याच्या संदर्भात आज बैठक झाली. फलटण बारामती रेल्वे मार्ग जलद गतीने ॲक्विजिशन करून फलटण बारामती चालू करण्यासंदर्भात बैठक झाली. फलटण पंढरपूर जो जुना मार्ग आहे प्रस्तावित, तर त्याचे संपूर्ण आढावा 11 तारखेला घ्यायचं ठरलेलं आहे. आणि नव्याने आपण पंतप्रधानांना विनंती करून मुंबई हैदराबाद जो हायस्पीड ज्याला आपण बुलेट ट्रेन म्हणतो, हा देशातला अतिशय जलदगती मार्ग आपण माढा मतदारसंघातून वळवतो आहे, त्या मार्गाच्या संदर्भात आढावा बैठक आपण पुण्यामध्ये अरेंज केली, त्याची आज आपण माहिती घेतली. एकंदर रेल्वेची यातायात आणि रेल्वेचं दळणवळण या माढा मतदारसंघातून आणि फलटण तालुक्यामधून, फलटण पुणे चालू झालेलं आहे, फलटण मुंबई चालू होत आहे, आणि बुलेट ट्रेन चालू झाल्यानंतर हैदराबादला 40 मिनिटांमध्ये आणि मुंबईला 40 मिनिटांमध्ये जाता येईल, या संदर्भातला टेक्निकल सर्वे त्याचा संपलेला आहे. आणि रेल्वे बोर्डाची लवकर स्वीकृती मिळून जवळपास 1,80,000 कोटी रुपयाचा हा नवीन रेल्वे मार्ग मुंबई अहमदाबादनंतर जो मुंबई फलटणच्या शेजारी असणाऱ्या शिंदेनगर आणि तिथून गुलबर्गा पंढरपूर अकलूज मार्गे हैदराबादला जाणार आहे, त्या संदर्भात लोकांची अशी इच्छा होती की तो फलटण मार्गे म्हणजे फलटण सस्तेवाडी मार्गे वळवावा, या संदर्भामध्ये चर्चा झाली. फलटण पुणे, फलटण लोणंद आणि पुणे जी रेल्वे आता डेमो चालू झालेली आहे, या संदर्भात फलटणमधील व्यापारी किंवा नागरिकांची मागणी त्या टायमिंग संदर्भात जी आहे त्याबद्दल काय? फलटणच्या संदर्भातल्या व्यापाऱ्यांची बैठक 11 तारखेला आपण अरेंज केलेली आहे आणि त्याचं स्पीड वाढवण्याच्या संदर्भामध्ये आणि त्याला टायमिंगच्या संदर्भात पत्रकार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची एक कमिटी करून त्यांनी जो टायमिंग देतील त्या पद्धतीने रेल्वे चालवेल अशा प्रगतीचे यात निश्चित झालेले आहे.